विद्यार्थ्यांना जर हसत खेळत अध्यापन केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांचं अध्ययन हे प्रभावी होण्यास मदत होते. आपण नेहमीच पाहतो की विविध गाणी गोष्टी शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं अध्ययन सुकर मनोरंजनातून आनंद देणारं कशा पद्धतीचं होतं ते आपण पाहत आहोत. तर त्याच पद्धतीने ही एक इंग्लिश विषयाची ॲक्टिव्हिटी माझे विद्यार्थी आज सादर करणार आहेत, ज्यामधून त्यांना आनंद तर मिळणार आहेच, परंतु त्यामधून बऱ्याच जणांना जी इंग्रजी विषयाची भीती वाटते ती भीती या ॲक्टिव्हिटीमधून नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे. आणि इंग्लिश विषयाचं वाक्य पूर्ण वाक्य बोलण्यासाठी त्यांच्यामधील आत्मविश्वास जागृत होणार आहे. याच पद्धतीने अनेक अशा पद्धतीचे विविध उपक्रम आपण पाहतो, त्यातीलच आजचा हा थ्रोबॉल ॲक्टिव्हिटीचा या ठिकाणी आपण सर्वजण हा व्हिडिओ पाहणार आहात. नक्कीच आपल्याला तो व्हिडिओ पाहून उपयोगी तर पडेलच, परंतु विद्यार्थ्यालाही या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद मिळेल याचा मला नक्कीच आनंद वाटेल. चला तर पाहूयात विद्यार्थ्यांच्या थ्रोबॉल ॲक्टिव्हिटीमधून या पद्धतीने प्रत्यक्ष सादरीकरण आपण पाहूया. करायची आहे सुरुवात? हो. मोठे ना सांग अक्षय. घे ना आरुषी. बघा या ठिकाणी हा विद्यार्थी अक्षय पहिलीला येणार आहे पुढच्या वर्षी, तरी देखील तो या कृतीमध्ये सामील झालेला आहे. बघा श्राव्या जून मध्ये पहिलीला येणार आहे. व्हेरी गुड. पडू द्यायचा नाही बॉल. माय नेम इज नंशरी. हटी जो नेम. माय नेम इज आदर्श. हटी जो नेम. माय नेम इज नैतिक.